देवस्थानच्या वतीने आज या ठिकाणी परम आदरणीय एकनाथ महाराजांच्या सानिध्यामध्ये होणाऱ्या या हजारो भक्तांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या जन्माष्टमीच्या या शुभ मुहूर्तावर होणाऱ्या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आदरणीय महाराजांच्याच उपस्थितीमध्ये होणारा प्रमुख कार्यक्रम तेलंगणाहून आलेले आमदार श्री राठोडजी, आमचे सहकारी आमदार बाबासाहेब पाटील, आमचे माजी आमदार आणि मित्र हनुमंतरावजी पेटमोगरेकर, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष श्री माधुरावजी श्री बालाजीराव पांडागळे, श्री शरद पवार लोकल काँग्रेसचे अध्यक्ष, आज या काल्याच्या निमित्तानं आलेले सर्व माझ्या माता भगिनी, उमरज आणि कंधार तालुका, लोहा तालुका, संपूर्ण नांदेड जिल्ह्यातून आणि आसपासच्या खेड्यातून आलेले सर्व श्रद्धाळू भावनेने आलेले सर्व मान्यवर मंडळी, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, मी महाराजांचा आभार मानेन। खरं म्हणजे आजचा योग हा महाराजांनी घडून आणला म्हणून येण्याचा योग या ठिकाणी। गेल्या अनेक वर्षापासून महाराजांचं माझं भेट होत होती आणि महाराजांचं नेहमी मला आग्रहाचं निमंत्रण राहायचं की उमरजला तुम्ही आलं पाहिजे आणि इथे दर्शनाचा लाभ तुम्ही घेतला पाहिजे। पण महाराज योग काही येत नव्हता, पण आज हे विधिलिखित होत की तुम्ही बोलवावं आणि मी यावं हे लिहून ठेवलेलं होत। देवाने बोलवल्याशिवाय कुठे जाता येत नाही, त्याला म्हणतात ना, जसं आपण देवीच्या दर्शनाला वैष्णवदेवीला जातो तर योग असल्याशिवाय तिथे जाता येत नाही असं म्हणणं आहे। मला माहित नाही, योग देवीने बोलवल्याशिवाय तिथे जाण्याचा योग येत नाही, तसं उमरजचा आदेश झाल्याशिवाय येण्याचा योग येत नाही असं मला वाटतं। आणि तुम्ही हा योग तुमच्या कृपादृष्टीने आणि तुमच्या आशीर्वादाने तुम्ही मुंबईला येणं काय, माझं तुमची भेट होणं काय, आणि माझ्या मनात सारखं होतं म्हटलं महाराजांची दोन तीन वेळा भेट झाली परंतु जाणं काय होईना आपलं, आज म्हटलं मुद्दाम जाऊया आणि जन्माष्टमीचा हा अतिशय चांगल्या मुहूर्तावर आज या ठिकाणी येण्याचा योग आला। महाराज आपलं काम ज्या मी ऐकतो पाहतो हे उल्लेखनीय, मला काही तुमच्या समोर तुमची तारीफ करण्याचा प्रश्न नाही आहे। तो आज हजारोच्या संख्येने जी लोक आलेली आहेत ते केवळ आणि केवळ तुमच्या या सगळ्या मेहनतीचं फळ आहे, तुमच्या श्रद्धेचं फळ आहे आणि प्रामाणिक भावनेतून, प्रामाणिक भावनेतून या ठिकाणी काम तुमचं जे सुरू आहे त्याची ही पावती आहे आणि ती ईश्वराची देण आहे। ईश्वराचा आशीर्वाद, विठ्ठलाचा आशीर्वाद, नामदेवाचा आशीर्वाद आणि ज्याला आपण पंढरपूरला देवाने जशी गळ्यात नामदेवांच्या गळ्यात माळ घालायची आख्यायिका आहे, हीच बघ ती परंपरा तुम्ही कायम ठेवली आणि त्या परंपरेमुळे आज श्रद्धेने महाराष्ट्र ही संतांचीच भूमी आहे आणि त्यात मराठवाडा ही संतांची भूमी म्हणून मानतो। अनेक चढ उतार प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे। हनुमंतरावजींनी मगाशी म्हणाले की आमची संकट दूर व्हावी, पण संकट आल्याशिवाय देवाचं महत्व आपल्याला कळत नाही, अडचण आली तरच देवाच्या पायावर आपण येतो। पण मला मी त्यातलं नाही, बरं मी ईश्वराची पूजा करणारा, ही पारंपरिक विषय आहे, ही संस्कार आहे, वडिलांचे संस्कार, आईचे संस्कार आमच्या घरामध्ये। सकाळी 10 मिनिटं का होईना पूजा अर्चा केल्याशिवाय बाहेर पडत नाही आणि त्यामुळे हे संस्कार जे आहेत ते नामदेव महाराजांचे तुम्ही संस्कार पुढे घेऊन चाललेला आहात। आई वडिलांची शिकवण, आई वडिलांचा संस्कार आणि ईश्वराचे आशीर्वाद हीच आम्हा सर्वांची पूंजी आहे खऱ्या अर्थाने। राजकारणातले अनेक दिवस येत राहतात, जात राहतात,
एक म्हण आहे ना की देवाकडे जायचं पण मनी नाही भाव आणि देव मला पाव असं होत नसत. आज जे येण्याचा योग आलेला आहे तो काही राजकीय दृष्टिकोन याचा प्रश्नच उभं होत नाही. आम्ही अनेक ठिकाणी जातो, अनेक मंडळी येते, मला सरकारी मला माफ करते त्यांच्याविषयी काय बोलत नाही मी, परंतु राजकारणात सुद्धा जे काही आता वळण घेत चाललेलं आहे मला वाटतं की ह्याच्यामध्ये आपल्यासारख्या धार्मिक वृत्तीच्या मंडळींनी देशामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे, राज्यात घालण्याची गरज आहे. धर्म वेगळा, राजकारण वेगळा, परंतु या सगळ्या परिस्थितीतून देशाचं काही चांगलं झालं पाहिजे, चांगले विचार मनामध्ये असले पाहिजे, चांगले संस्कार आपल्यामध्ये असले पाहिजे, तरच चांगलं काम आपल्याकडे होऊ शकतं. मनामध्ये एक विचार, वृत्ती वेगळी आणि आम्ही काय अनुकरण करायला गेलो तर प्रत्येकाला जमत नसतं. आणि मग सर्वांची एकच भावना आहे की ठीक आहे, लोकशाही आहे, देशात लोकशाही राहिलीच पाहिजे, देशाचं संविधान टिकलं गेलं पाहिजे. देशामध्ये आज आपलं उदाहरण गोरगरिबाला मी जे पाहिलं की दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये जनावरांना सुद्धा गाई म्हशींना आणून सुद्धा आपण या ठिकाणी पालनपोषण केलं, चारा दिला, अतिशय वाईट अवस्थेमध्ये या सगळ्या परिसरामध्ये एक एक काळ दुष्काळाचा आपण पाहिलेला आहे आणि त्याचं पालनपोषण करण्याचं भाग्य हे तुम्ही तुमच्या कार्यातून त्यावेळेस केल्याची माझ्याकडे माहिती आहे. एवढंच नव्हे तर या भागातील जेवढे देवस्थानं आहेत, जी काही धार्मिक वृत्तीची मंडळी आहेत, या प्रत्येकाच्या अडीअडचणीच्या काळामध्ये तुमचं फार मोठं योगदान राहिलेलं आहे, ते प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. आणि त्यामुळे या निर्मल वृत्तीने काम करणार जे आपलं व्यक्तिमत्व आहे मला वाटतं की हेच खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं भूषण आहे, या देशाचं भूषण आहे की आपल्यासारखी मंडळी आज आहेत म्हणून कुठेतरी काही चांगलं चाललेलं आहे. ज्याला आपण म्हणतो जो सामाजिक समतोल जो राखला गेला पाहिजे, जो विचार आचार मनामध्ये एकीकडे काहीतरी चुकीच्या पद्धतीने काम करण्याची वृत्ती, तर त्याचबरोबर आपल्यासारख्या धार्मिक मंडळीच्या माध्यमातून होणारी व्याख्यानं आचार विचार त्याची अंमलबजावणी, मला वाटतं ते जर आपण जे करत आहात लोकही समजणार आहेत, लोकांना काही वेगळं सांगायची गरज लोकांना कळत आहे. आणि मुळे जी लोक इथे बसलेले आहेत की भजन कीर्तनाच्या अपेक्षेने या ठिकाणी आहेत, जन्माष्टमीच्या निमित्ताने तुमचं दर्शन व्हावं, तुमचे सुविचार या ठिकाणी ऐकायला मिळावेत आणि आपले संकट सुद्धा होतीलच पण भविष्यामध्ये आगामी काळामध्ये आपला आचार विचाराच्या आणि कृतीमधून आम्ही काहीतरी चांगलं करावं आणि कुठेतरी स्वर्गात आम्हाला जायची संधी मिळावी, हीच भावना प्रत्येकाच्या मनामध्ये इथे बसलेल्या प्रत्येकाच्या माणसाच्या मनामध्ये आहे. आणि मी सुद्धा त्याच प्रांजळ भावनेने तुमच्या समोर नतमस्तक होण्याकरता महाराज आलेलो आहे, एवढंच या निमित्ताने मला सांगायचं. मी अधिक काही वेळ घेणार नाही, आपला कार्यक्रम व्यत्यय आहे माझ्यामुळे येऊ नये, कारण की एवढा जनसमुदाय मला ऐकलेला नाही, तुम्हाला ऐकायला या ठिकाणी आला याची मला जाणीव आहे. त्यामुळे मी फक्त दर्शन, इतर जे भक्तजण आलेत त्याचप्रमाणे या ठिकाणी आपला आशीर्वाद घेण्यासाठी आलेलो आहे. आपला आशीर्वाद नेहमी माझ्या मागे राहावा, एक शक्ती आपली जी दैविक शक्ती आहे ती आम्हाला सर्वांना, माझ्यासहित नाही, मी फक्त संकुचित माझ्यापुरती नाही, हा जिल्ह्याचा विचार मी करतो, या भागातल्या लोकांचा विचार मी करतो, प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी चांगलं करण्या वृत्ती जी आहे तिला अधिक बळ मिळावं, ईश्वरचरणी प्रार्थना करून आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.